चोवीस तास एक पाऊल पुढे नाटकांचा बदलता स्वर याविषयी आपण चर्चा करतो हो। आहोत सुधीर भट साहेब आम्हाला सांगा की तुम्ही आतापर्यंत जवळपास ऐंशी पेक्षा जास्त नाटकं केलेली आहेत हो या ऐंशी नाटकांपैकी जर आपण याचा जर आपण रेकॉर्ड बघितला किंवा तुम्ही त्याचा जर हिशोब काढायचा म्हटलं तर साधारण कुठली नाटकं चाललेली आहेत आणि कुठली नाटकं तुम्हाला न चालल्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे उत्तम दर्जाची असून सुद्धा ती थांबवावी लागली म्हणजे <coughs> बे खरं सांगायला गेलं तर सिरियस नाटकाकडे लोकांचा कल खूप कमी असतो म्हणजे त्यांना ना परत नाट्यगृहात येऊन रडाविडायची इच्छा नसते एक सिरियस व्हायचं पण नसतं आणि कॉमेडी पण लागते पण ती त्याला पण एक दर्जा लागतो असं माझं मत आहे कारण मी अच्छा अजूनपर्यंत हायेस्ट कॉमेडी नाटकं मी काढली आहे बिलकुल कळलं माझ्या ऐंशी नाटकापैकी जवळपास वीस ते पंचवीस नाटकं सिरियस होती उदाहरणार्थ मध्ये कबड्डी कबड्डी होतं नाटक म्हणजे मुक्ता बर्वे विनय आणि होते सगळे खूप नाटक लोकांना आवडायचं बिलकुल पण वर्कआउट नाही झालं कलम तीनशे दोन जुन्या टायमाला मोहन जोशी आणि दिलीप प्रवाळकर वर्कआउट नाही झालं गांधीवृद्ध गांधी भक्ती बर्वे आणि अतुल कुलकर्णी वर्कआउट नाही झालं म्हणजे चांगली चांगली नाटकं का चालत नाहीत हा प्रश्न अजून मला सुटला नाही अठ्ठावीस वर्ष झाली आहे का कॉमेडी नाटकात सुद्धा कॉमेडी नाटक आहे आणि ते चांगलंच आहे आणि काय झालं म्हणून चालेलच असं पण असंही नाही सांगता येत नाही कारण काय सांगतो एक माझं एक उत्तम जबरदस्त उत्तम नाटक होतं ते म्हणजे भ्रमाचा भोपळा राजा गोसावी शशिकांत निकते सगळी मोठी मंडळी संजय सु, सु, सुरकर मंगेश कदम आणि प्रचंड सगळे हिट लोक तरी नाटक तीनशे प्रयोगात चाललं नाही म्हणजे नाटक ते नाटक ते म्हणजे क्रिकेट मॅच होती म्हणजे इंडिया पाकिस्तानमध्ये इंडिया जिंकते जेव्हा तर मॅच कशी असते तसं क्रिकेट तसं असायचं म्हणजे कधी कधी काही काही नाटकं आहेत ना मी तुम्हाला एक माझ्या एवढ्या नाटकांवरून सांगतो काही काही नाटकं पहिल्या प्रयोगापासून चालतात काही काही नाटकं पहिल्या प्रयोगापासून पडतात आणि ते वरती येणं कठीण जातं मग त्याला किती ट्रॉफी आणि काय मिळालं ना तरी पण वर्कआउट होत नाही बिलकुल मग तरी सुद्धा अशोकजी मराठी नाटकांचं भवितव्य उज्ज्वल आहे असं आपण म्हणू शकतो का विषयांच्या बाबतीत हा नाटक नाट्यसृष्टीच्या बाबतीत भवितव्य उज्ज्वल असणं नसणं हा प्रश्नच नाहीये मराठी नाटक किंवा नाटक ही प्रेक्षकांची गरज आहे मराठी माणसाची गरज आहे त्याला चैनच पडणार नाही चांगलं नाट्यसृष्टी म्हणून म्हणतच नाहीये आत्ता सुधीरजी जे सांगत आहेत की जी अत्यंत उत्तम नाटकं होती जी अत्यंत गंभीर होतं विषय गंभीर होते पण अत्यंत उत्तम दर्जाची नाटकं होती ती नाटकं त्यातली बहुतांश नाटकं बरोबर आहे ना सुधीरजी त्यातली बहुतांश नाटकं ही चालताना दिसती नाहीत ती नाटकांचं अप्रिसिएशन चांगलं झालं त्याचं कौतुक झालं गौरव झालं सगळं झालं पण ती नाटकं चालताना दिसत नाहीत हे दुर्दै दुर्दैव नाही कारण हे दुर्दैव कसलं हे नाटक तुम्ही काढलं हे तुमचं यश आहे नाटक अशा पद्धतीचे नाटक प्रेझेंट करणं सगळं रेस घेऊन तुम्ही कुठलंही नाटक घ्या आता कॉमेडी सुद्धा ह्याच्या सगळ्या चालल्यात असं त्यांना म्हणायचं ते मग माझ्या म्हणाले बॅटिंग करणारी कॉमेडीचं चालली म्हणजे जे नाटक तुम्हाला अंतकरणापासून भावेल निर्मात्याला ते त्याने खुशाला काढावं आणि थोडस रिस्क घ्यावं पैशाचं म्हणून तर तो निर्माता नाही तर प्रत्येक नटाने आणि दिग्दर्शकाने नाटक काढलं असतं निर्माता काय तर तो, तो चार पैसे पणाला लावतो की माझी मराठी रंगभूमी जगली पाहिजे आणि चांगली उत्तम नाटकं आली पाहिजेत मग त्यातलं एखाद्या प्रेक्षकांना आवडलं तर ते त्याची लॉटरी नाही नाही बरोबर नाही निर्माते हे काढतात <coughs> आतापर्यंत म्हणून ठीक आहे पण आता सुधीर भटानसारख्या एखाद्या निर्मात्यांनी धाडस केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही नाटकांची निर्मिती केली वगैरे सगळं ठीक आहे पण अशा अशा घटना घडल्यामुळे किंवा सिरियस नाटकं न चालल्यामुळे अशी नाटकं कारण काढण्याकडचा कल निर्मात्यांचं कमी नाही होणार नाही 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 दृष्टीच बरोबर नाही आहे त्या दृष्टीने कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही धंदेवाईकपणा जर आणलात ना तर ते वर्कआउट होणार नाही मग तुम्ही कापड विका तुम्ही एखादं हॉटेल चालवा तो तुमचा बिझनेस तुम्ही पैसे कमायचे आहेत ना तिथे जा कलेच्या क्षेत्रामध्ये सर्वस्वी कला रसिकांवरच सगळं अवलंबून असतं तुम्ही रसिकांचं समाधान केलं तर तुमची पेंटिंग्स खपतात नाही तर तुम्ही रद्दीमध्ये सुद्धा विकू शकत नाही ती पेंटिंग्स मग एखाद्या पेंटिंगला दोन कोटी रुपये किंमत मिळते दुसरं दोन रुपयांना विकलं जाणार नाही तर हे रसिकांवर अनुभव नाही प्रदर्शनामधली सगळीच पेंटिंग विकली जात नाही कितीही दर्जेदार असले तरी आणि तो दर्जा कोणी ठरवायचा जो पैसे मोजणार असतो ना त्याने ठरवायचा असा दर्जा आपण नाही ठरवायचा आपण फक्त सादर करायचं हे आपलं कर्तव्य आहे ठीक आहे म्हणजे सुधीरजी तुम्हाला असं अशी भीती वाटते का की सिरियस नाटकं काढण्याकरता निर्मात्यांचा कल कमी होऊ शकतो ही नाटकं चालण्यामुळे नाही नाही असं काही नाही नाटकांवर हे म्हणतात तसं नाटकांवर एक सॉलिड प्रेम पाहिजे निर्माता आहे तो अख्खा दिवस त्यात माणूस नुसतं पैशाकडे बघून हे करतो ना तर मी नुसतं पैशाकडे बघून जर नाटकं काढली असती ना तर काही काही नाटकं जी माझी चालली नाही रवींद्र पाथरेला माहिती आहे म्हणजे ती आम्ही दोघं राजा राणी किंवा कलम दोन संध्याछाया चिक्कार नाटकं एक सो एक नाटक कळलं की नाही की मध्येच म्हणजे मागच्या वर्षी मी काढक याची कारण शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला ना सारे प्रवासी घडीचे म्हणून दणवीनची कादंबरी आहे त्याच्यावर काढलं का, नाटक सव्वाशे प्रयोग केले शफात खान मोठा भाऊस त्यांनी लिहिलेलं प्रदीप मुळेने बसवलेलं खूप पण नाटकातल्या एकाही कलाकाराला नाव नव्हतं आजही तो एक प्रॉब्लेम आहे की जर एक दोन जाहिरातीतले दोन फोटो जरा ओळखीचे असतील ते म्हणजे चिरे म्हणजे किंवा कॉमेडी एक्सप्रेस मध्ये चमकणारे काय असे कोण असतील ना तर जरा चमकायला होतो नाही तर मग दिवाळीच्या कंदिला प्रमाणे स्टार फाडावा लागतो तो नाही पण मला वाटतं मी याच्याशी पूर्ण नाही सहमत कारण संतोष पवारने जी नाटक केली त्याच्यात नाववाला एकही <coughs> कलाकार नव्हता आणि तरीही त्याने ती नाटकं यशस्वी करून दाखवली तर त्यामुळे केवळ नाववाले कलाकार घेतले तर नाटकं यशस्वी होतात याच्याशी मी सहमत नाहीये नावाल्या कलाकारांना घेऊन नाटकं आपडलेली आहेत मोठमोठे मी हा हा म्हणतो ते बरोबर आहे मी काय धरून बसत नाही आता हा संतोष पवार म्हणतो पण संतोष पवारची एक दोनच नाटक वर्कआउट झाली काय झाली नाही म्हणजे स्टेटमेंट करण्यावर बोलू नका कोणी बिलकुल नाही नाही मला वाटतं की गेली म्हणजे काही किमान दहा वर्ष तरी संतोष पवार या नावाभोवती मराठी रंगमुवी फिरत होती जरी अनेकांनी ते नाकारलं किती तरी ती वस्तुस्थिती क्राऊड होता तो यदा नाटकाली वर्कआउट झाला आणि तो थोडा राहिला बिलकुल म्हणजे कवी ग्रेस जसं म्हणतात की तपशिलाला महासिद्धांताचं स्वरूप देण्याची ताकद माझ्यामध्ये तरी नाहीये प्रसाद दाणीकडे आपण जाऊया दा प्रसाद ह्या हे दोन तीन मुद्दे आहेत की ह्याच्यातून काहीही ठोस उत्तर आपल्याला मिळत नाहीये त्यातला पहिला मुद्दा असा आहे जो रवींद्रजींनी मांडला जो सुधीरजींनी मांडला चोवीस तास एक पाऊल पुढे